मोठी शक्ती त्याला लागली, तर आपण जर शिस्त पाळली तर फार मोठी कामं करू शकतो। हे महत्त्वाची गोष्ट आहे। शाळेमध्येच नव्हे तर घरामध्ये सुद्धा शिस्त पाळली पाहिजे। आई वडील काय सांगतात, आपले शिक्षक काय सांगतात, ते आपण व्यवस्थित ऐकून घेऊन त्याप्रमाणे काम केलं पाहिजे। ह्या देशामध्ये शिस्त आणि हा शिस्तप्रधान देश झाला तर फार मोठा मोठा देश होऊ शकेल, एक मोठा बळकट देश होईल। परंतु शिस्त ज्या शाळेमध्ये म्हणा किंवा घरामध्ये ना असू दे किंवा गावामध्ये असू दे, तिथं शिस्त नाही तिथं काही चालू शकत नाही। रस्त्यावर चालताना डाव्या बाजूला आपण राहिलं पाहिजे। तेव्हा तरुण मंडळींनी आणि जास्त आपल्या शिक्षकावर पालकावर फार जबाबदारी आहे की आपल्या लोकांना शिस्तीनं आपली जी छोटी पाले आहेत त्यांना योग्य तऱ्हेने शिक्षण देऊन आणि त्या तऱ्हेला त्यांनी मोठं व्हावं। Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.